समजा आपण गोल म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये स्पियर असं म्हणतो, हा केंद्र आहे गोलाचे केंद्र, म्हणजेच समजा ओ हा केंद्र असेल तर इथून ते इथपर्यंत समजा या ठिकाणी मी ए हा पॉईंट घेतला, ओ ए ही या गोलाची त्रिज्या, म्हणजे हा जो चेंडू आहे हा भरीव गोल आहे लक्षात, तर याचा जो केंद्र म्हणजे सेंटर, तर आपल्याला याचा जो वक्र भाग म्हणजे असा भाग हा जो घ्यायचा आहे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये वक्र पृष्ठफळ, ते किती आहे 4πr वर. आता गोलाचे घनफळ, घनफळ म्हणजे काय आकारमान, यामध्ये किती जागा याने ऑक्युपाय केलेली आहे लक्षात किती, तर त्याला आपण काय म्हणतो गोलाचे घनफळ, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय मग 4/3πr चा घन, म्हणजेच काय 4/3πr³ हे झालं गोलाचे घनफळ. आता आपल्याला याच्यावर आधारित एक उदाहरण घेऊ, म्हणजे तुम्हाला वक्र पृष्ठफळ आणि गोलाचं घनफळ कसं काढतात ते लक्षात येईल. एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाचे वक्र पृष्ठफळ म्हणजे आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे, गोलाचे वक्र पृष्ठफळ काय सूत्र आहे त्याचं, 4πr² 4πr² आर म्हणजेच काय रेडियस म्हणजे त्रिज्या, आणि त्रिज्या किती दिली 7, म्हणजे 4×22/7. आता आर वर्ग आहे म्हणजेच r×r म्हणजे 7×7 किती वेळा 2 वेळा. आता बघा आपण या ठिकाणी हा जो 7 आहे हा 7 आणि हा 7 कॅन्सल केला तर मग काय शिल्लक राहील, 22 4×22×7 म्हणजेच काय 22 × 88 × 7 म्हणजे किती येईल बरं, 7 × 56 5 आले, 7 × 56 5 61 616 cm² हे झालं गोलाचे वक्र पृष्ठफळ. एका गोलाची त्रिज्या 3 सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला त्या गोलाचं घनफळ काढायचं आहे, तर आता गोलाचं घनफळ त्याचं सूत्र काय आहे, 4/3πr³ म्हणजेच काय 4/3πr³ आर म्हणजेच काय रेडियस म्हणजे गोलाची त्रिज्या हे अंतर, मग ते किती दिलेले 3, आपण आता या ठिकाणी किमती टाकायच्या आहेत, पाय म्हणजेच काय 22/7 3×3×3 असं 3 वेळा, कारण की आरचा 3rd आहे म्हणून आपण या ठिकाणी हा 3 आणि हा 3 कॅन्सल केला, मग काय शिल्लक राहील 4×22/7 × 2 3×3 22 × 88 88/7×9 म्हणजेच काय बरं, मी या ठिकाणी लिहितो 8×9=72 7×72=79 792/7 इतकं लिहिलं तरी पण चालेल, याला काय घन सेंटीमीटर हे घनफळ आहे. हां किंवा जसे असतं आपण याला अजून जर संक्षिप्त रूप दिलं तर 7×7 7×7 इथं उरले 2×2 = 22 7×3 = 21 परत उरला 1 पॉईंट घेतला एकावर भाग जाते म्हणून 1×0=7 7×7 आणि 7×28 म्हणजे घन सेंटीमीटर इतकं केलं तरी पण चालेल. हे झालं गोलाचे घनफळ 113.14 घन सेंटीमीटर.